सरकार अपात्र आहे. जोपर्यंत या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पूर्णपणे होत नाही तोपर्यंत या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ हे सरकार सर्वोच्च न्यायालयाला मानत, कायदा आणि संविधान मानत. आणि कसं असेल तर या देशामध्ये अराजक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो, या बेकायदा सरकारचे आदेश प्रशासनानं आणि पोलिसांना पाळू नयेत, कारण ते आदेश बेकायदे. ठाकरे यांनी काय चुकीचं सांगितलं, आम्ही ती मागणी करतो, लोक ठरवतील कोण शिवसेना, कोणाचं सरकार, चोर कोण, लफंगे कोण, नीतिमान कोण, हे लोकांना ठरवू द्या. सर्वोच्च न्यायालयाला नागडं करून सुद्धा तुम्ही पत्रकारांसमोर काल नागड्यांना नाचवत होतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. खरं बोला, निदान खरं बोला, हे कागदावर आहे सगळं. सर्वोच्च न्यायालयाच्या सही शिक्क्याने सगळं कागदावर. कायदा कळत नसेल तर आम्ही त्यांना समजून सांगतोय. आता तो समजून घ्या आणि मग नाचा. तुम्ही लोकशाहीच्या ठाताळावर नाचताय नागड्यानं, उघडे नागडे होऊन. पण लोकशाही जिवंत आहे, न्याय जिवंत आहे. संविधान अशा प्रकारे मारलं जाऊ शकणार नाही हे काल न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठानं स्पष्टपणे सांगितलं. आमची कशाला भूमिका पाहिजे? भूमिका चोरांची पाहिजे ना. जे उघडे नागडे पडले त्यांनी भूमिका ठरवायला पाहिजे. काय संस्कार आणि संस्कृती 2014 पासून नष्ट झालेली या देशामध्ये आणि महाराष्ट्रात. आणि या नैतिकतेचे मारेकरी फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्यासारखा एक नेता नैतिकतेच्या मुद्द्यावर पदाचा त्याग करतो याचा खरं गौरव व्हायला पाहिजे. हा गुन्हा नाही. आणि जर जर हे तुम्ही ज्यांचं नाव घेत आहे त्यांना काही शंका असतील ना तर त्यांनी जरूर त्यांनी निर्माण केला चिखलात डुकरासारखं लोळत पडावं अनैतिकच्या याच्यामध्ये. आम्ही नाही.